विद्यार्थी मित्रांनो स्वागत है तुमचं। आज आपण खेळ आणि इतिहास हा इतिहासामधील सातवं प्रकरण जे आहे ते सुरू करणार आहोत। जसे की तुम्हाला माहिती आहे 25% अभ्यासक्रम कमी केल्यामुळे चौथं प्रकरण आणि सहावं प्रकरण जे आहे ते आपण या वर्षापुरतं अभ्यासणार नाही आहोत, त्यामुळे या प्रकरणांचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिले जाणार नाहीत। आता तुम्हाला मी डायरेक्ट हे सातवं प्रकरण जे आहे ते सुरू करत आहे। मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती जी आहे ती खेळ म्हणून ओळखली जाते। आता माणसाचा इतिहास जेवढा जुना आहे तितकाच या खेळांचा इतिहास आहे, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून सुद्धा मानव जो आहे तो वेगवेगळे खेळ खेळत होता। ज्या कालखंडामध्ये मानव अश्मयुगीन कालखंड म्हणतो मानवाचा, गुहेमध्ये राहायचा, शिकार करायचा, फिरायचा, अन्नासाठी भटकंती त्याची चालायची, या कालखंडापासून मानव जो आहे तो खेळ खेळत होता। आणि त्यातला जो सुरुवातीचा खेळ आहे तो खेळ म्हणजे शिकार करणं आहे। खेळाचा इतिहास हा माणसा एवढा जुना आहे कारण की खेळणं ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे। अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून आपण पाहतोय की मानव जो आहे तो अश्मयुगीन कालखंडामध्ये वावरत असताना उदरनिर्वाहासाठी त्याला शिकार करावी लागायची, म्हणजे उदरनिर्वाह पण व्हायचा आणि शिकार करणं हा एक खेळ जो आहे तो सुद्धा त्या कालखंडामध्ये मानव जो आहे तो खेळत असायचा। त्यानंतर आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये प्राचीन कालखंडामध्ये जे महाकाव्य होऊन गेलेली आहेत त्यामध्ये विशेषतः महाभारत असेल किंवा रामायण असेल या ठिकाणी सुद्धा काही खेळांचा उल्लेख जो आहे तो तुम्हाला सापडतो। आणि त्यातले जे महत्त्वाचे खेळ आहेत त्याच्यामध्ये द्यूत नावाचा एक खेळ आहे। तुम्ही यासंबंधी जास्त बोलणं योग्य नाही आहे, पण कदाचित आत्ता तुम्ही लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सुद्धा महाभारत पाहिलेला असेल आणि त्यामध्ये द्यूत जे आहे तो हा खेळ पाहिलेला असेल। त्यानंतर कुस्ती हा खेळ जो आहे हा खेळसुद्धा प्राचीन कालखंडामध्ये खेळला जायचा। त्यानंतर रथांच्या असतील किंवा घोड्यांच्या शर्यती आहेत, बुद्धिबळ आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत या प्रारंभीच्या कालखंडामध्ये मानव जो आहे तो खेळत होता। तुम्ही या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे माणसाच्या इतिहासा इतकाच जुना इतिहास जो आहे तो खेळाचा सुद्धा आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो आता आपण पहिल्यांदा काय करूयात की दोन चौकटी जी आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या चौकटींचा आपण पहिल्यांदा अभ्यास करूयात। आणि तुम्हाला कदाचित माहीत असेल की या चौकटीवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, तुम्ही थोडीशी ही गोष्ट जी आहे ती गांभीर्याने घ्या। आता मी ज्या चौकटी सांगणार आहे त्या माहीत आहे का तुम्हाला, या नावाच्या दोन चौकटी आहेत। आणि ही जी पहिली चौकट आहे या चौकटीमध्ये मला जो प्रश्न दिसतोय तो प्रश्न असा आहे की चुकीची जोडी ओळखा व लिहा हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी तयार करता येतो। आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, भारतातील ज्या महत्त्वाच्या अशा प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची नावं दिलेली आहेत, त्यामधलं पहिलं नाव आहे वडोदरा या ठिकाणचे प्रसिद्ध पहलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, हे झालं पहिलं। त्यानंतर दुसरं जे आहे ते पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ, त्यानंतर गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ गांधीनगरला आहे हे, त्यानंतर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम, त्यानंतर अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, त्यानंतर पुण्यामधील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे। आणि अशा पद्धतीचे अनेक प्रशिक्षण केंद्र भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। तर तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडासा हा भाग जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी एक चौकट दिलेली आहे आणि ही चौकट जी आहे ती ऑलिम्पिक नावाच्या खेळासंबंधीची चौकट आहे। तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये जे सगळ्यात मोठा खेळाचा इव्हेंट असतो तो ऑलिम्पिक असतो, 2020 ऑलिम्पिक जे आहे ते टोकियो या ठिकाणी भरणं अपेक्षित होतं, मात्र या सगळ्या संकट काळामुळं ते ऑलिम्पिक जे आहे ते पोस्टपॉन करावे लागलेले आहेत। कदाचित पुढच्या वर्षी जपानमधील टोकियो या ठिकाणी हे ऑलिम्पिक जे आहेत ते संपन्न होतील। पण लक्षात घ्या, या ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास जर आपण शोधायला गेलो तर तो इतिहास आपल्याला ग्रीक संस्कृतीपर्यंत घेऊन जातो। ग्रीक लोकांनी लोकांना खेळाची प्रचंड आवड होती आणि या लोकांनी ज्या स्पर्धा भरवायला सुरुवात केल्या इसवीसनपूर्व 5व्या शतकामध्ये त्यांना ऑलिम्पिक स्पर्धा असं म्हणतात। या ऑलिम्पिक स्पर्धांना ऑलिम्पिक हे नाव का पडलं तर त्याचाही एक इतिहास आहे। या स्पर्धा सुरुवातीला ऑलिम्पिया नावाच्या शहरामध्ये भरवल्या जात होत्या म्हणून त्याला ऑलिम्पिक असं नाव जे आहे ते पडलेलं आहे। आणि या स्पर्धा ज्या आहेत त्या या स्पर्धा ज्यावेळेस सुरू असायच्या त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं युद्ध जे आहे ते सुरू असायचं नाही किंवा युद्धावर बंदी होती, म्हणजे शांततेचं प्रतीक म्हणून सुद्धा आपल्याला ऑलिम्पिक पाहावं लागतं। खेळांना नियमित आणि सुसंघटित स्वरूप जे आहे ते या ग्रीक लोकांनी दिलेलं आहे। अगदी धावण्याच्या शर्यती असतील, थाळीफेक असेल,
किंवा रथाच्या व घोड्याच्या शर्यती असतील, कुस्ती असेल, मुष्टियुद्ध ज्याला आपण बॉक्सिंग म्हणतो, ही बॉक्सिंग असेल, या सगळ्या शर्यती ज्या आहेत, या सगळे सामने जे आहेत ते त्या कालखंडामध्ये आयोजित केले जायचे आणि खऱ्या अर्थानं ती ऑलिम्पिकची सुरुवात होती. पुढे 1896 आधुनिक ऑलिम्पिक जे आहे ते सुरू झालं आणि आज तागायत ते ऑलिम्पिक सुरू आहे. जगामधील बहुतांश देश या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतात, म्हणजे जवळपास 212 देशापर्यंत देशांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. भारतसुद्धा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि 1996 नंतर भारतानं चांगली कामगिरी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आणि हा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे खेळांचे महत्त्व. आता खेळांचं महत्त्व काय आहे? हो, खेळाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. लक्षात घ्या, अगदी लहानपणापासून आपल्याला खेळ खेळायला आवडतं. तुम्ही लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जे आहेत ते खेळला असाल. आता खेळल्यामुळं काय होतं की खेळल्यामुळं आपल्या जीवनातील व्यथा चिंता ज्या आहेत त्या आपण विसरतो किंवा आपण त्यातनं थोडंसं एक मनाला रिलीफ ज्याला म्हणतो आपण ते खेळण्यामुळं मिळतं, मनाला विरंगुळा मिळतो. आपल्याला या ठिकाणी खेळामुळं जे आहे ते मन ताजतवानं होतं आणि ही सगळी जी ताकद आहे ती खेळामध्ये आहे. म्हणजे ज्या खेळामध्ये भरपूर श्रम आहेत किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळं आपला व्यायाम होतो. तुम्ही पाहिला असेल फुटबॉल हा खेळ आहे किंवा हॉकी हा खेळ आहे किंवा लॉन टेनिस सारखा खेळ आहे, या खेळामध्ये प्रचंड शारीरिक क्षमता ज्या आहेत त्या वापरल्या जातात. आणि तुम्ही जर त्या खेळाडूंचं शरीर बघितलात, त्यांचा स्टॅमिना बघितला तर आपण अगदी आश्चर्यचकित होतो. पण हे सरावानं शक्य आहे, त्या सगळ्या खेळामधून सुद्धा व्यायाम जो आहे तो आपल्याला होत असतो आणि शरीर काटक होतं, बळकट होतं. म्हणजे खेळ जे खेळतात नियमितपणे त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचा प्रश्न जो आहे तो आपोआपच सुटतो ना, कारण त्यांचं शरीर जे आहे ते बळकट होतं. आणि ज्यांचं शरीर बळकट असतं त्यांचं मनसुद्धा तितकंच बळकट असतं, हे आपल्याला विसरता कामा नये. त्यानंतर खेळामुळं आपल्याला मनोधैर्य जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की खेळ हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ते खेळ हा केवळ शारीरिक तंदुरुस्ती आणि शारीरिक क्षमता यावरच अवलंबून नसतो तर तुमचं मनोधैर्य किती स्ट्रॉंग आहे यावर सुद्धा तो अवलंबून असतो. बऱ्याच ठिकाणी काही क्रिकेट मॅचेसमध्ये तुम्ही पाहिला असेल बघा, एखादा चांगला खेळाडू आउट झाला की एकानंतर एक सगळे खेळाडू आउट होत जातात. म्हणजे त्यांना खेळता येत नाही अशातला भाग नाही येतो, पण त्यांचं मनोधैर्य जे आहे ते खचलेलं असतं आणि मग ते आपोआपच पराभवाच्या दिशेनं जे आहे त्यांची वाटचाल सुरू होते. म्हणजे मनोधैर्य आहे किंवा चिकाटी आहे, त्यानंतर खेळाडूवृत्ती सुद्धा महत्त्वाची आहे. खेळाडूवृत्ती ही खेळामध्ये डेव्हलप झालेली असते. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रसंगी तुम्ही असं पाहिलेलं असेल की काही खेळाडू जे आहेत ते पराभव झाल्यानंतर सुद्धा इतरांचं तितक्याच चांगल्या पद्धतीनं कौतुक जे आहे ते करतात, म्हणजे विजेत्यांचं कौतुक जे आहे ते करतात. मी या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. हे उदाहरण मी खूप दिवसापूर्वी वाचलेलं आहे त्यामुळे मला नेमकेपणानं आठवत नाही, तरी पण या उदाहरणाचा मतितार्थ तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे खेळाडूवरती काय असते हे यातनं तुम्हाला समजावं ही माझी भावना आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमधलं हे उदाहरण आहे आणि ऑलिम्पिकमध्ये लॉंग जम्पचा इव्हेंट जो आहे तो सुरू होता आणि त्या लॉंग जम्पच्या इव्हेंटमध्ये झालं असं की एक खेळाडू जो आहे तो त्याचे दोन फॉल झाले. लॉंग जम्पमध्ये काय असतं की तुम्हाला तीन चान्स असतात आणि ते तिन्ही चान्स जर तुमचे फॉल झाले तर तुम्ही त्या स्पर्धेतनं ऑटोमॅटिक बाहेर होता. आणि काय झालं की एका खेळाडूचे कंटिन्यू दोन फॉल झाले आणि हे दोन फॉल झाल्यानंतर तो प्रचंड निराश झाला. आता आपलं संपलं असं त्याला कदाचित वाटलं असेल आणि तो निराश होऊन थांबलेला होता. आणि दोन राऊंडमध्ये जो खेळाडू पहिल्या स्थानावर होता तो खेळाडू त्याच्या जवळ गेला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला तो असं सांगतो की तू थोडंसं एक 6 सेंटीमीटर मागणं उडी मार, तू चांगली उडी जी आहे ते मारू शकाल. आणि आश्चर्याची अशी गोष्ट आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्याची ती जी सूचना आहे ती त्या खेळाडूनं ऐकली आणि 6 सेंटीमीटर मागणं तिने उडी मारली आणि आश्चर्य असं की तो पहिल्या स्थानावर जाऊन पोहोचला. लक्षात घ्या, हा जो खेळाडू ज्याचा जो दुसऱ्या स्थानावर गेला तो पहिल्या 2 राऊंडमध्ये पहिल्या स्थानावर होता, पण आपला जो प्रतिस्पर्धी आहे तो अत्यंत ताकदवान आहे, तो पहिला यायला पाहिजेत ही त्याची भावना होती आणि म्हणून त्यानं तिची सूचना जी आहे ती त्याला दिलेली आहे. याला खेळाडूवृत्ती म्हणायचं. ही खेळामुळं डेव्हलप होते आणि ही वृत्ती जी आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर खेळामुळं आपल्याला सहकार्य भावना, संघ भावना ही सुद्धा जी आहे ती असावी लागते. आपण
आता सांघिक खेळ जे आहेत जसे की फुटबॉल आहे किंवा हॉकी आहे किंवा कबड्डी आहे हे जे सांघिक खेळ आहेत या खेळामध्ये सहकार्य भावना महत्त्वाची असते. म्हणजे एखाद्या दुसऱ्या खेळाडूमध्ये मुळात विजय होतो किंवा पराभव होतो असं नाही तर सगळ्या खेळाडूंनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर तो संघ जो आहे तो जिंकतो. म्हणजे एकाच खेळाडू खेळतोय आणि बाकीचे खेळाडू त्याला साथ देत नाहीत तर अशा प्रसंगी तो संघ जिंकू शकणार नाही. म्हणजे याच्यामध्ये संघ भावना जी आहे ती महत्त्वाची असते, त्यानंतर सहकार्य भावना महत्त्वाची असते आणि खेळामुळं तुमच्यामध्ये नेतृत्व गुणांचा सुद्धा विकास जो आहे तो होत असतो. म्हणजे खेळाचं अत्यंत महत्त्व आहे. जे विद्यार्थी खेळ खेळतात त्या विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगावं वाटतं की तुम्ही या खेळाकडं केवळ मनोरंजन म्हणून बघू नका तर तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा या खेळाचा विचार जो आहे तो तुम्ही केला पाहिजेत. करिअर सुद्धा याच्यामध्ये खूप चांगलं करता येतं आणि ते तुम्ही करावं अशी सदिच्छा जी आहे ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. आता आपण पुढचा मुद्दा पाहू, तो आहे खेळांचे प्रकार. लक्षात घ्या, हा प्रश्न सुद्धा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या स्वाध्यायामध्येही हा प्रश्न दिलेला आहे की बैठे खेळ आणि मैदानी खेळ यातील फरक जो आहे तो स्पष्ट करा, असा प्रश्न जो आहे तो दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला तिसरा जो आहे तो तुम्ही बघा आणि त्याला महत्त्वाचा प्रश्न आहे तो लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर या प्रश्नावर थोडेसे वेगळेही प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात, विशेषतः संकल्पना चित्र पूर्ण करा यासंबंधीचा प्रश्न जो आहे तो सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे मार्कांच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे की खेळाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक बैठे खेळ आणि दुसरे जे आहे ते मैदानी खेळ. पहिल्यांदा आपण बैठे खेळ म्हणजे काय ते बघणार आहोत. तर बैठे खेळ म्हणजे जे आपण बसून खेळतो ते खेळ जे आहे त्याला बैठे खेळ असे म्हणतात. बसून खेळण्याचे खेळ म्हणजे बैठे खेळ होय. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ आहेत जसे की बुद्धिबळ आहे, त्यानंतर पत्त्या आहेत, सोंगट्या आहेत, कॅरम आहे, काचकवड्या आहेत. हे खेळ जे आहेत ते कोठेही बसून खेळता येतात. म्हणजे या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अनेक घरांमध्ये अशा पद्धतीचे खेळ जे आहेत ते खेळले जात असतील. मला खात्री आहे, मी सुद्धा घरामध्ये माझ्या मुलासोबत कॅरमचा खेळ जो आहे तो खेळायचं. यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पुढचा जो खेळ दिलेला आहे तो सागरगोटी, आमच्या भागामध्ये याला गजगे असं म्हणतात. आणि हा खेळ जो आहे तो सुद्धा मुली खेळतात घरामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जाणारा खेळ आहे. त्यानंतर भातुकली नावाचा एक खेळ आहे, हा खेळ सुद्धा लहान मुलींमध्ये फार प्रसिद्ध असलेला खेळ आहे. आणि या खेळामध्ये घरातील सर्व मंडळी जी आहेत ती सामील होतात. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी या खेळामध्ये भाऊला भाऊलींचं लग्न होतं, त्यानंतर जेवण वगैरे बनवलेलं असतं, ते जेवण सगळे घेतात वगैरे. अशा पद्धतीचा खेळ जो आहे तो ग्रामीण भागामध्ये मागच्या अनेक वर्षापासून खेळला जाणारा एक महत्त्वाचा खेळ आहे. तर हे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला बैठे खेळ या अंडर यायला पाहिजेत. लक्षात घ्या, जर प्रश्न आला तर तुम्हाला यामध्ये या खेळाची व्याख्या सुद्धा लिहिली पाहिजेत आणि त्यानंतर त्याची काही उदाहरणं जी आहेत ती सुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मैदानी खेळ. मैदानी खेळ यामध्ये परत म्हणजे जे मैदानावर आपण खेळ खेळतो त्याला मैदानी खेळ असं म्हणायचं. याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत, एक तर भारतामध्ये जे खेळ सुरू झाले त्या खेळांना देशी खेळ असं म्हटलेलं आहे आणि जे खेळ बाहेरच्या देशामध्ये खेळले जात होते आणि नंतरच्या कालखंडामध्ये भारतामध्ये खेळले जाऊ लागले यांना विदेशी खेळ असं म्हटलेलं आहे. आता हे भारतीय खेळ जे आहेत किंवा देशी खेळ जे आहेत त्याच्यामध्ये ज्या खेळांचा प्रामुख्यानं आपल्याला उल्लेख करावा लागतो त्याच्यामध्ये लंगडी आहे किंवा कबड्डी आहे. कबड्डी, प्रो कबड्डीमुळं तुम्हाला माहिती आहे की कबड्डी जी आहे ते फार आता लोकप्रिय झालेलं आहे. म्हणजे हा आमच्या महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय खेळ कबड्डी होता एकेकाळी. मात्र क्रिकेटमुळं कबड्डी जी आहे ती मागे पडली. प्रो कबड्डीचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रो कबड्डीमुळं परत शाळाशाळांमधून गावागावांमधून कबड्डी जी आहे ती खेळली चाललेली आहे. म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर आट्यापाट्या नावाचा खेळ आहे किंवा खो खो नावाचा खेळ आहे. हे खूप महत्त्वाचे खेळ आहेत जे की भारतीय खेळ आहेत. त्यानंतर मुलामुलीमध्ये जे इतर खेळ प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये गोट्या आहेत किंवा लगोरी आहे, विटीदांडू आहे, भिंगऱ्या आहेत, भोवरे आहेत, फुगडी आहे, झिम्मा, लंगडी असे अनेक खेळ जे आहेत ते लोकप्रिय आहेत. आता हे खेळ जे आहेत ते आजही ग्रामीण भागामध्ये अगदी शहरी भागामध्ये सुद्धा हे खेळ मोठ्या प्रमाणामध्ये खेळले जातात आणि ते विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत याची अनुभूती मी अनेक वेळा घेतलेली आहे. आता विदेशी खेळामध्ये जे खेळांचा आपल्याला प्रामुख्यानं उल्लेख करावा लागतो त्याच्यामध्ये बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, त्यानंतर हॉकी आहे, त्यानंतर क्रिकेट आहे, फुटबॉल, गोल्फ, पोलो असे अनेक खेळ आहेत. आणि या सगळ्या खेळांचं वैशिष्ट्य म्हणजे हे थोडंसं श्रीमंतांचे खेळ आहेत, लक्षात घ्या असं म्हणू नये. पण या खेळांसाठी काय लागतं की साहित्य लागतं. आणि आपण ज्या अगोदरच्या खेळांचा उल्लेख केलेला होता त्या खेळांसाठी फारसं साहित्य जे आहे ते लागत नाही.
त्यानंतर मैदानी खेळामध्ये धावण्याच्या वेगळ्या शर्यती आहेत, म्हणजे अगदी 100 मीटर असेल, 200 मीटर धावण्याची शर्यत असेल, 400, 800, 1500, 3000, 5000, 10000 मीटर, त्यानंतर मॅरेथॉन नावाची एक स्पर्धा असते, ती मॅरेथॉन असेल, अडथळ्यांच्या शर्यती आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धावण्याच्या शर्यती आहेत जगामध्ये। ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या प्रचंड लोकप्रिय आहेत। म्हणजे युसेन बोल्ट हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल, या खेळाडूचं नाव कशामुळे गाजलेलं आहे तर या धावण्याच्या स्पर्धांमुळे गाजलेलं आहे। 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये एक काळ असा होता, म्हणजे आता त्यांना रिटायरमेंट घेतलेली आहे, पण या खेळाडूंनी जे रेकॉर्ड बनवलेले आहेत ते अफलातून आहेत। जमैका नावाचा एक छोटासा देश आहे वेस्ट इंडिज बेटांवर, आणि त्या बेटावरचा हा खेळाडू, ज्या खेळाडूची आजची संपत्ती जी आहे ती 400 कोटी रुपये इतकी आहे, म्हणजे प्रचंड अशी संपत्ती मिळाली, त्याबरोबरच त्याला प्रचंड जगामध्ये लोकप्रियता जी आहे ती या खेळामुळे मिळालेली आहे। त्यानंतर काही खेळ जे आहेत ते शारीरिक कौशल्यावर आधारित असलेले खेळ आहेत, त्याच्यामध्ये गोळाफेक आहे किंवा थाळीफेक आहे, लांब उडी आहे, उंच उडी आहे, पाण्यातील खेळामध्ये पोहण्याच्या शर्यती आहेत। मायकेल फ्लेप्स नावाचा एक अमेरिकन खेळाडू आहे, ज्या खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धामधले अनेक रेकॉर्ड्स जे आहेत ते बनवलेले आहेत, म्हणजे सर्वाधिक गोल्ड मेडलचा रेकॉर्ड जो आहे तो मायकेल फ्लेप्सच्या नावावर आहे, आणि तो शर्यती जी आहे त्या पोहण्याच्या शर्यतीसाठी, स्विमिंगसाठी फेमस आहे। त्यानंतर वॉटर पोलो नावाचा खेळ आहे, नौकानयन नावाचा खेळ आहे, त्याशिवाय शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये तुम्ही मल्लखांब नावाचा खेळ आहे, हा खेळ भारतामध्ये आजही खूप लोकप्रिय असलेला खेळ आहे। त्यानंतर याच्यामधला थोडासा पुढचं वर्जन जे आहे ते दोरीवरचा मल्लखांब आहे, म्हणजे मल्लखांब जो आहे तो यापेक्षा दोरीवरचा मल्लखांब थोडासा अवघड असतो। त्यानंतर जिम्नॅस्टिक हा एक अत्यंत लोकप्रिय खेळ आहे, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे खेळ जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात। त्यानंतर काही साहसी खेळ आहेत, लक्षात घ्या, या साहसी खेळामध्ये स्केटिंग आहे। मधल्या काळामध्ये या स्केटिंगवर एक खूप चांगला चित्रपट जो आला होता तो तुम्ही पाहिला असेल कदाचित, हवा हवाई नावाचा चित्रपट होता, आणि तो चित्रपट तुम्ही जर पाहिला नसेल तर जरूर पहा। म्हणजे कशा पद्धतीनं एखादा खेळ खेळण्यासाठी एखादा खेळाडू जो आहे तो प्रचंड मेहनत करतो, याचं त्या ठिकाणी चित्रीकरण जे आहे ते केलेलं होतं। त्यानंतर स्कीइंग नावाचा खेळ आहे, आईस हॉकी आहे, असे अनेक खेळ जे आहेत ते लोकप्रिय आहेत। त्यानंतर साहसी आणि रोमांचकारी खेळामध्ये प्रस्तररोहण आहे, ग्लायडिंग आहे, त्यानंतर मोटारसायकल किंवा मोटार कार यांच्या शर्यती आहेत। तुम्ही बघता की किती प्रचंड वेग असतो, आणि अचानक कुठेतरी रस्ता जो आहे तो वळलेला असतो किंवा चढ असतो उतार असतो, आणि तरीही त्यांना वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे, वेग तर जास्त ठेवायचं आहे पर तरी पण कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, आणि ती शर्यत जी आहे ती जिंकायची आहे। म्हणजे अत्यंत साहसी असे हे खेळ आहेत, आणि यामध्ये त्या खेळाडूचं मनोधैर्य जे आहे ते प्रचंड असावं लागतं। शारीरिक क्षमतेचा तर कस लागतोच लागतो, पण तुम्ही किती म्हणजे मानसिकरित्या स्ट्रॉंग आहात हे सुद्धा त्या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण खेळाचे प्रकार जे आहेत ते पाहिलेले आहेत, पुढच्या तासामध्ये आपण खेळांच्या स्पर्धा हा मुद्दा सुरू करणार आहोत। मला खात्री आहे की तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहत आहात, शेवटपर्यंत पाहत आहात, आणि या व्हिडिओची तुम्हाला मदत होत आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, मधल्या काळामध्ये काही माझ्या वैयक्तिक कारणामुळे हे मी व्हिडिओ नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो, आता मात्र नियमितपणे तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ जे आहेत ते मिळत जातील, आणि तुम्ही त्या व्हिडिओचा वापर करून अभ्यास करता ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। अशाच पद्धतीने आपण परत भेटत राहू, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतो, धन्यवाद।